महाराष्ट्रामधील वाढत चालली आहे दरम्यान तिसऱ्या लाटेच्या धोक्याची जाते दोन दिवसामध्ये रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे दुसऱ्या लाटेपासनं आतापर्यंत जामखेड प्रशासन मास्क न वापरणाऱ्यावरती कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीये मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या पेशंटची संख्या आणि भीतीमुळे जामखेड पोलीस स्टेशन आणि जामखेड नगर परिषदेच्या वतीनं कारवाई करण्यास ही कारवाई कठोरपणे राबवण्यात येणार आहे असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरियंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत जाणारा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार गंभीर पावलं उचलत आहे गुरुवारी जामखेड शहरामधील खरडा चौक बाजारपेठ इथे तहसीलदार योगेश चंद्रे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे कारवाई खरडा चौकामधनं सुरू झाली संपूर्ण शहरामध्ये कारवाई राबवण्यात येते यावेळी पोलीस आणि नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं कारवाई करत असल्याचं दिसून आलंय यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडोते कार्यालयीन अधीक्षक पिसाळ आरोग्य विभागाचे प्रमुख टेकाळे श्याम जाधवर वैभव कदम आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान शहरामधील विना मास्क वाहनधारक आणि व्यावसायिक यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे नागरिकांनी रस्त्यावरती येताना विना मास्क येऊ नये अन्यथा दंड होऊ शकतो असे जामखेड पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्पष्ट केलं गणेश राठोडसह अशोकवीर सी चोवीस तास जामखेड